आपल्या शरीरात वेगळ्या वेगळ्या ठिकाणी येणारी सूज ज्याला मेडिकलच्या भाषेत इन्फ्लमेशन असं म्हणतात ही आपल्या रोग प्रतिकार शक्तीमुळे शरीरामध्ये घडणारी अतिशय नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि हे, हे इन्फ्लमेशन जर अक्युट असेल तर ते चांगलं आणि क्रॉनिक असेल तर वाईट तर हे क्रॉनिक असेल आणि विनाकारण असेल आणि त्रासदायक असेल तर असं इन्फ्लमेशन कमी करण्यासाठी आपल्या स्वयंपाकघरात काही औषधी पदार्थ असतात ते पदार्थ वापरून वेगवेगळ्या प्रकारचे अँटी इन्फ्लॉमेटरी पेय आपण बनवू शकतो त्याची सिरीज माझ्या चॅनलवर सुरू होते विनाकारण असलेली अंतर्गत सूज कमी करण्यासाठी तुम्ही जर ही पेय घेतली तर त्याचा खूप चांगला परिणाम दिसून येतो इन्फ्लेमेशन ॲक्यूट आणि क्रॉनिक इन्फ्लेमेशन यातलं कुठलं चांगलं कुठलं वाईट या सगळ्या गोष्टींची माहिती सांगणारा व्हिडिओ चॅनलवर आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे नमस्कार मी डॉक्टर चारुता कोपरकर माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे एका कपमध्ये दोन ग्रीन टीच्या बॅग्स घ्यायच्या आता ह्या टी बॅग्सवरती गरम पाणी घालायचं आणि साधारण एकच मिनिट आपल्याला हे ठेवायचंय आणि नंतर या टी बॅग्स काढून घ्या तुम्ही जर हे एक मिनिटापेक्षा जास्त वेळ ठेवलं तर ते कडवट आणि स्ट्रॉंग होईल त्यामुळे एक मिनिटांनी लगेच या टी बॅग्स काढून ठेवायच्या ग्रीन टी टीमध्ये भरपूर प्रमाणात कॅटेकिन्स सारखे अँटीऑक्सिडंट्स असतात ज्याच्यामध्ये अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीज आहेत आता हा तयार ग्रीन टी बाजूला ठेवायचा आहे गार होऊ द्यायचा आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी अननसाचे तुकडे घालायचे अननसामध्ये ब्रोमेलिन नावाचं एन्झाईम आहे या एन्झाईममुळे सूज कमी होते जखमा बऱ्या होतात वेदना कमी होतात खास करून सांदेदुखीच्या वेदना कमी व्हायला मदत होते पचन पचनसुधारतं भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करायला मदत होते आणि पेशींमध्ये तयार होणारे इन्फ्लमेटरी मार्कस कमी करायला मदत होते याच्यात घालूया एक वाटी लाल चुटूक स्ट्रॉबेरीचे तुकडे स्ट्रॉबेरीजमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आहेत विटॅमिन सी आहे ज्यामुळे इम्युनिटी वाढते त्वचा व केसांचं आरोग्य सुधारतं स्ट्रॉबेरीजचा लाल चुटुक रंग हा त्याच्यामध्ये असणाऱ्या अँथोसायनिन्स या घटकामुळे असतो या घटकामध्ये अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज आहेत आणि त्यामुळे हृदयाचं आरोग्यही सुधारतं याच्यामध्ये आता घालूया एक छोटा अद्रकाचा तुकडा अद्रकामध्ये नावाचं बायो ऍक्टिव्ह कंपाउंड आहे ज्याच्यामुळे शरीरातली सूज कमी व्हायला मदत होते पचनही सुधार सुधारतं आणि इम्युनिटी सुद्धा वाढते याच्यामध्ये एक छोटा चमचा लिंबाचा रस घालायचा आहे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे लिंबामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी म्हणजेच ॲस्कॉर्बिक ऍसिड असतं ॲस्कॉर्बिक ॲसिडमुळे आपल्या पेशींचं संरक्षण होतं आणि फ्री रॅडिकल्समुळे पेशींचं होणारं नुकसान कमी करायला याच्यामुळे मदत होते आणि याच्यामुळे इम्युनिटीसुद्धा वाढते याच्यामध्ये हेस्पिरिडिन एरिओसायट्रिन डायोस्विन असे काही घटक आहेत ज्याच्यामध्ये अँटी इन्फ्लामेटरी अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज आहेत आणि याच्यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारायला सुद्धा मदत होते याच्यामध्ये आता आपण दोन ते तीन चमचे पाणी घालूया आणि ह्याची प्युरी करून घेऊया ही प्युरी आपण गाळून घ्यायची आहे आता आपली अँटी पेय बनवायची तयारी झालेली आहे आता एका ग्लासमध्ये तुम्हाला आवडेल तेवढा बर्फ घाला आपण तयार करून ठेवलेला ग्रीन टी एक भाग घालायचा आहे आणि फळांची प्युरी दोन भाग घालायची आहे हे असंच छान लागतं पण तुम्हाला आवडत असल्यास किंवा तुम्ही हे जर मुलांना देणार असाल तर ह्याच्यामध्ये तुम्ही एक ते दोन चमचे मध घालू शकता सीजनल लोकल फ्रेश फ्रुट्स तुम्ही तसेही खाऊ शकता पण आपण अँटी इन्फ्लामेटरी कॉम्बिनेशन्स बघतोय त्यामुळे हे पेय तुम्ही जरूर बनवून बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अँटी इन्फ्लामेटरी सिरीज मधला पुढचा भाग घेऊन लवकरच भेटूया थँक्यू